थे आपल्याला टोटल 35 35 बेड्स घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण इथे कोणत्याही एका गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे दोन चैन आणि त्याच गॅपमध्ये तीन डबल क्रोशे असे टोटल चार डबल क्रोशे घेणार आहोत। तीन आणि चार एक दोन तीन चार त्यानंतर एक दोन चैन इथे एक गॅप आपल्याला स्किप करायचा आहे आणि पुढच्या गॅपमध्ये पुन्हा चार डबल क्रोशे घ्यायचे आहेत। एक दोन तीन आणि हा शेवटचा चार। त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे दोन चैन घ्यायचे आहेत, हा गॅप स्किप करायचा आहे, या गॅपमध्ये चार डबल क्रोशे। इथे आपल्याला आधी दोन चैन घ्यायचे आहेत, एक दोन, त्यानंतर हा गॅप स्किप करून या गॅपमध्ये चार डबल क्रोशे, चार, त्यानंतर पुन्हा आपल्याला एक दोन चैन एक गॅप स्किप करायचा आहे, पुढच्या गॅपमध्ये पुन्हा चार डबल क्रोशे। असं आपल्याला एक एक गॅप स्किप करून चार डबल क्रोशे आणि दोन चैन पूर्ण राऊंडला विणून घ्यायचं आहे। इथे शेवटी पुन्हा एक गॅप स्किप करायचा आहे आणि इथे चार डबल क्रोशे घ्यायचे आहेत, एक दोन तीन आणि चार। चार डबल क्रोशे झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे दोन चैन घ्यायचे आहेत, एक दोन आणि इथे एक एक दोन तीन तिसऱ्या चैनमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे। इथे आपण टोटल तीन स्लिप स्टिच घेणार आहोत, ही पहिली, दुसऱ्या डबल क्रोशेवर दुसरी आणि त्यानंतर या एक दोन डबल क्रोशे सोडून इथे मधोमध या मधल्या चार डबल क्रोशेच्या मधोमध एक स्लिप स्टिच घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे तीन चैन घ्यायचे आहेत, तीन चैन आणि इथे मिडललाच दोन दोन डबल क्रोशेच्या मधोमध आपल्याला पुन्हा तीन डबल क्रोशे घ्यायचे आहेत, तीन आणि हा चार। तीन चैन तीन डबल क्रोशे असे टोटल चार डबल क्रोशे आपण करत। त्यानंतर पुन्हा आपल्याला दोन चैन घ्यायचे आहेत, पुन्हा इथे एक दोन डबल क्रोशे स्किप करायचे आहे आणि मधीच चार डबल क्रोशे घ्यायचे आहेत, दोन दोन डबल क्रोशेच्या मधोमध अगदी चार डबल क्रोशे। इथे मी हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। इथे शेवटी मी चार डबल क्रोशे विणून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे आपल्याला पुन्हा दोन चैन घ्यायचे आहेत आणि एक एक दोन तीन या तिसऱ्या साखळीवर एक स्लिप स्टिच घ्यायची आहे, पुन्हा दुसऱ्या डबल क्रोशेवर दुसरी स्लिप स्टिच
आणि दोन दोन डबल क्रोशेच्या मधोमध अगदी ही तिसरी स्लिप स्टिच, पुन्हा तीन चैन, त्याच एकाच गॅपमध्ये एक डबल क्रोशे, एक चैन, पुन्हा त्याच गॅपमध्ये दोन डबल क्रोशे, एक दोन। इथे आपल्याला एकाच ठिकाणी दोन डबल क्रोशे, दोन एक चैन, दोन डबल क्रोशे घ्यायचे आहे, त्यानंतर पुन्हा दोन चैन। इथे आपण एक बीट घेणार आहो आणि एक आणि दोन या दोन लेयर्स आपण एकत्र घेऊन इथे एक सिंगल क्रोशे घेणार आहोत। पुन्हा इथे आपल्याला दोन चैन घ्यायच्या आहेत, एक दोन, पुन्हा पुढच्या दोन चार डबल क्रोशेच्या मधोमध दोन डबल क्रोशे, एक दोन, पुन्हा एक चैन, त्याच ठिकाणी पुन्हा आपल्याला दोन डबल क्रोशे घ्यायचे आहेत, एक दोन, एक दोन चैन, पुन्हा इथे आपण एक बीट घेणार आहो आणि हे दोन्ही लेअर एकत्र घेऊन एक सिंगल क्रोशे आणि दोन चैन, एक दोन। इथं आम्ही संपूर्ण राऊंडला डिझाईन विणून घेतलेली आहे, त्यानंतर शेवटीसुद्धा सेम तसेच दोन डबल क्रोशे, एक चैन, दोन डबल क्रोशे आणि दोन चैन, त्यानंतर इथे पुन्हा एक आपण शेवटी बीट घेणार आहोत आणि इथे दोन लेअरमध्ये एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे, त्यानंतर एक दोन चैन, एक दोन तीन, तिसऱ्या चैनमध्ये आपल्याला इथे एक स्लिप स्टिच घ्यायची आहे, स्लिप स्टिच घेतल्यावर अजून एक चैन घ्यायची आहे। ग्रीन कलरचा हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर इथे आपण येल्लो कलरचा वूल घेणार आहोत, यामध्ये सुद्धा आपल्याला 35 बीट्स घ्यायचे आहेत। सुरुवातीला साधी गाठ मारून घेणार आहोत, त्यानंतर ग्रीन कलरच्या कोणत्याही पाकळीमध्ये एका जिथं आपण एक चैन घेतलेली त्या कोणत्याही एका गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, एक दोन दोन चैन आणि एक डबल क्रोशे, त्यानंतर पुन्हा एक चैन, पुन्हा त्याच गॅपमध्ये दोन डबल क्रोशे, एक आणि दोन।
त्यानंतर एक दोन तीन चैन घ्यायच्या आहेत. इथे आपण एक चैन वाढवलेली आहे. त्यानंतर पुन्हा एक दोन एक चैन दोन डबल क्रोशे पुन्हा इथे आपल्याला तीन चैन घ्यायची आहे. एक दोन तीन. त्यानंतर पुढच्या पाकीमध्ये पुन्हा दोन डबल क्रोशे एक दोन एक चैन एक दोन दोन डबल क्रोशे. त्यानंतर पुन्हा आपल्याला तीन चैन पुढे घ्यायच्या आहेत. असं आपण संपूर्ण राऊंड विणून घेऊ. इथे मी येल्लो कलरचा फर्स्ट राऊंड कंप्लीट केलेला आहे. तीन चैन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा या पाकीमध्ये सेम तसंच दोन डबल क्रोशे एक चैन आणि दोन डबल क्रोशे आणि पुन्हा तीन डबल क्रोशे तीन चैन विणून घ्यायच्या आहेत. तीन चैन झाल्यानंतर इथे आपल्याला एक दोन तीन या तिसऱ्या चैनमध्ये एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. ही पहिली झाली. त्यानंतर दुसऱ्या डबल क्रोशेवर दुसरी स्लिप स्टिच आणि या गॅपमध्ये तिसरी स्लिप स्टिच. असे तीन स्लिप स्टिच घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुन्हा तीन चैन एक डबल क्रोशे एक चैन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशे घ्यायचे आहेत. एक दोन तीन चैन पुन्हा या गॅपमध्ये दोन डबल क्रोशे एक चैन आणि दोन डबल क्रोशे. तीन चैन पुन्हा पुढच्या गॅपमध्ये सेम तसंच दोन डबल क्रोशे एक चैन दोन डबल क्रोशे आणि पुन्हा तीन चैन. इथे आपल्याला तीन चैन झाल्यानंतर पुन्हा या गॅपमध्ये दोन डबल क्रोशे एक दोन दोन डबल क्रोशे झाल्यावर एक चैन पुन्हा दोन डबल क्रोशे एक दोन त्यानंतर पुन्हा तीन चैन एक दोन तीन चैन आणि इथे आपल्याला एक दोन तीन तिसऱ्या चैनमध्ये स्लिप स्टिच घ्यायची आहे. इथे पुन्हा तीन स्लिप स्टिच घेणार. ही दुसरी आणि या गॅपमध्ये ही तिसरी. तीन स्लिप स्टिच झाल्यावर पुन्हा आपल्याला एक दोन तीन चैन त्याच गॅपमध्ये हा एक डबल क्रोशे त्यानंतर पुन्हा एक चैन पुन्हा दोन डबल क्रोशे सेम गॅपमध्ये एक दोन
इथे सेम डिझाईन येते, एक दोन चेन, त्यानंतर एक बीट घ्यायचा आहे आणि पुन्हा या दोन लेअर एकत्र घेऊन एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे आणि पुन्हा दोन चेन, एक दोन, आणि पुढे या पाकळीवर पुन्हा आपल्याला दोन डबल क्रोशे, एक दोन, पुन्हा एक चेन, पुन्हा दोन डबल क्रोशे, एक दोन, एक दोन चेन, एक बीट घ्यायचा आहे, पुन्हा हे दोन लेअर एकत्र घेऊन त्याच्यावर एक सिंगल क्रोशे, एक दोन, दोन चेन, पुन्हा पुढच्या बाकीवर या गॅपमध्ये दोन डबल क्रोशे, एक चेन आणि दोन डबल क्रोशे। संपूर्ण राउंडला सेम अशीच आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे। संपूर्ण राउंड असा विणून घ्यायचा आहे। इथे मी सेम डिझाईन विणून घेतलेली आहे। इथे शेवटी एक दोन चेन, त्यानंतर एक बीट घेऊन दोन लेअर एकत्र घेऊन आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे, त्यानंतर पुन्हा दोन चेन, नंतर दोन डबल क्रोशे, दोन, पुन्हा एक चेन, पुन्हा दोन डबल क्रोशे, एक आणि दोन, त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे एक दोन चेन, एक बीट घेऊन या दोन लेअर एकत्र करून एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे, एक दोन चेन। इथे आपल्याला आता दुसरा कलर घ्यायचा आहे। इथे पुन्हा आपण त्या धाग्यामध्ये 35 बीट्स घेणार आहोत। सुरुवातीला एक सिंगल क्रोशे आणि दोन चेन, त्यानंतर त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशे, एक चेन आणि पुन्हा दोन डबल क्रोशे। त्यानंतर तीन चेन, दोन डबल क्रोशे, एक चेन, दोन डबल क्रोशे, तीन चेन। दोन डबल क्रोशे,
चेन, दोन डबल क्रोशेट, पुनः एक दोन तीन चेन, असं आपण संपूर्ण राउंडला ही डिझाईन विणून घेणार आहोत. इथे मी संपूर्ण राउंडला सेम डिझाईन विणून घेतली आहे. त्यानंतर शेवटच्या पाकीमध्ये आपल्याला पुन्हा तीच डिझाईन विणायची आहे. इथे मी तीन चेन घेतलेले आहेत ऑलरेडी. त्यानंतर आपल्याला या पाकळीमध्ये या गॅपमध्ये दोन डबल क्रोशे, एक चेन, दोन डबल क्रोशेट, तीन चेन. त्यानंतर इथे एक दोन तीन, तिसऱ्यामध्ये एक स्लिप स्टिच, त्यानंतर दुसऱ्या डबल क्रोशेवर दुसरी स्लिप स्टिच आणि या गॅपमध्ये आपल्याला तिसरी स्लिप स्टिच घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा तीन चेन, एक डबल क्रोशे, दोन चेन, दोन डबल क्रोशे, पुन्हा एक दोन तीन चेन, या गॅपमध्ये दोन डबल क्रोशे, एक दोन, त्यानंतर एक दोन चेन, एक दोन दोन डबल क्रोशेट, त्यानंतर पुन्हा एक दोन तीन चेन, या गॅपमध्ये पुन्हा आपल्याला दोन डबल क्रोशे, दोन चेन आणि दोन डबल क्रोशे. पुन्हा एक आणि दोन, सेम अशी डिझाईन आपण संपूर्ण राउंडला विणून घेणार आहोत. इथं मी शेवटपर्यंत सेम डिझाईन विणून घेतलेली आहे. त्यानंतर इथं तीन चेन करून झाल्यानंतर इथं दोन डबल क्रोशे, दोन चेन, दोन डबल क्रोशे आणि तीन चेन घेतलेले आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक दोन तीन या तिसऱ्या चेनीमध्ये पहिली स्लिप स्टिच घ्यायची आहे, दुसऱ्या डबल क्रोशेवर दुसरी आणि इथे गॅपमध्ये तिसरी, त्यानंतर पुन्हा एक दोन तीन चेन, दोन डबल क्रोशे, तीन चेन आणि दोन डबल क्रोशे असे टोटल तीन डबल क्रोशे, मग तीन दोन चेन, पुन्हा तीन डबल क्रोशे सेम गॅपमध्ये घ्यायचे आहे, दोन तीन, त्यानंतर एक दोन चेन आणि इथे आपल्याला एक बीट घ्यायचा आहे. या दोन लेअरला एकत्र घेऊन एक सिंगल क्रोशे आणि एक दोन चेन, त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे, एक दोन तीन, नंतर एक दोन चेन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये एक
दोन आणि तीन, तीन डबल क्रोशे, त्यानंतर आपल्याला पुन्हा एक दोन चैन एक बीट घ्यायचा आहे. इथे दोन लेअर घेतल्यानंतर एक सिंगल क्रोशे, एक दोन चैन आणि इथे एक दोन तीन, एक दोन, एक दोन तीन, तीन डबल क्रोशे झाल्यावर एक दोन चैन, पुन्हा या दोन लेअरला एकत्र घेऊन एक सिंगल क्रोशे, एक दोन चैन. ही डिझाईन आपल्याला संपूर्ण राऊंडला विणून घ्यायची आहे. इथे मी संपूर्ण डिझाईन सेम विणलेली आहे, काहीच फरक करायचा नाही. त्यानंतर इथे बीट्स लावून झाल्यानंतर दोन चैन घ्यायचे आहे. सेम तसंच तीन डबल क्रोशे, दोन चैन आणि तीन डबल क्रोशे. इथे एक सिंगल क्रोशेमध्ये बीट्स घेऊन पुन्हा इथे एक दोन चैन करायचे आहेत आणि एक दोन तीन, तिसऱ्या चैनमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि एक चैन. इथे आपले प्रत्येक कलरचा एक एक लेअर कंप्लीट झालेला आहे.